प्रजासत्ताक दिनी तिरंगा झेंड्याचा अवमान केल्याप्रकरणी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी पी सावंत, महापौर थबाले यांच्यासह जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आदींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजप वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली. या मागणीचं निवेदन वजीराबाद पोलीस ठाण्यात देण्यात आलंय. प्रजासत्ताक दिनी महानगरपालिकेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या तिरंगा रांगोळीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी पी सावंत, महापौर यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी बुटासह पाय देऊन उभे असल्याचा फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या प्रकरणी तिरंगा झेंड्याचा अवमान करणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावेत अशी तक्रार वजीराबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली. महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दीपक रावत, शीतल खांडील, माजी नगरसेवक विपुल मोळके, राजू केंद्रे, धनुराज मंत्री यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. तर कालच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संघरत्न कुर्हे, राज हटकर, के एच वणे, सिद्धार्थ भेदे, कौशल्यबाई रणवीर यांनी वजीराबाद पोलिसांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असणारे सन्माननीय जिल्हाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रशासनातील सर्वात मोठ्या पदावरचा व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याचबरोबर या जिल्ह्याचे आमदार, या जिल्ह्याचे म्हणजे मोठे राजकारणी असणारे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि एक साधी घटना आहे साहेब, आपण घरापुढं काढलेल्या रांगोळीवर पाय ठेवत नाही. ही माणसांनी देशाच्या राष्ट्रध्वजाची रांगोळी असणाऱ्या रांगोळीवर यांनी बुटासहित जाऊन ते उभे टाकले फोटो सेशन करण्यासाठी. ही खूपच म्हणजे खेदजनक बाब आहे आणि याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहोत. यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी तक्रार आहे आम्ही वजीराबाद. काल महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांतर्गत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी माजी मंत्री, आमदार व आमचे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी होते. ध्वजारोहण झाल्यानंतर फोटो सेशनसाठी हे लोक धावपळ चालू केली आणि महानगरपालिकेतर्फे तिथं रांगोळी टाकल्यानंतर होती. त्या रांगोळीचं स्वरूप होतं तिरंग्याचं आणि त्या तिरंग्यावर त्या नियमानुसार तीन कलर प्लस त्या रांगोळीवर जय हिंद आणि वंदे मातरमचा असा उल्लेख असताना काँग्रेसचे पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी त्याच्यावर अक्षरतः बुटाने त्याला बुटाने जाऊन तुडवला त्या रांगोळीला आणि त्यामध्ये आपल्या तिरंगा झेंड्याचा अपमान झाल्यामुळे त्यांच्याबरोबर गुन्हा दाखल करा देशद्रोहाचा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे निवेदन देण्यात आलं आहे. आम्ही लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करू आणि त्या व्यक्तीने जर त्याने त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर संविधानानं आम्हाला न्याय देण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये आम्ही जाऊन कलम 156 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची. नांदेडहून नरेश दंडावते, एमसीएन न्यूज, नांदेड.